राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण करणार आहे भेंडीची भाजी. तर त्यासाठी आपल्याला भेंडी घेतलेली आहे आपण, आणि इकडे साहित्य आपलं हे तीळ आणि खोबरं दोन दोन चमचे करून भाजून बारीक करून घेतले. शेंगदाणा भाजून बारीक करायचे. मीठ आहे, जिरी, मोहरी, ही कोथिंबीर, तेल, ही लाल तिखट आणि हे गरम मसाला, लसूण. भेंडी धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेले. तर आता आपण चालू करू. तर मित्रांनो, ही जी झाड आहे, हे झाड इथं चिक्कूचं झाड आहे, आणि ह्या झाडाच्या इथे एक पक्ष्याने घरटे केलेलं आहे. तर तुम्हाला मी त्यातले छोटे छोटे दोन पक्षी पण दाखवणार आहेत, पण त्याआधी आपण भाजीला सुरुवात करू. पहिल्यांदा भेंडी चिरून घ्यायची आपल्याला उभी. भेंडी कवळीच घ्यायची आणि अशी चिरून घ्यायची. अशी उभी चिरून घ्यायची आपल्याला भेंडी. तर शेंगदाणा भाजून घेऊया दे आपण. त्यात लसूण टाकून घेऊ आपण. लसूण पण चांगलं बारीक केलं म्हणजे चांगली चव उतरते. खोबरं आणि तीळ त्याचं कूट मिक्स ह्याच्यात करायचं. शेंगदाण्याच्या कुटात मिक्स करून घेतलं आपण. मीठ पण चवीनुसार टाकायचं. लाल तिखट, गरम मसाला, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे भेंडीमध्ये भरून घ्यायचं आपल्याला. जेवढं बसेल तेवढं चांगलं दाबून भरायचं. आपलं मस्तपैकी सगळं भरून झालेलं आहे. आता आता भाजीची आपण तयारी चालू करू. मोहरी टाकू आपण आता. जिरं टाकलं. आता भेंडी टाकून घ्यायची. भेंडीचं आयुर्वेदिक महत्व सांगतो मित्रांनो तुम्हाला. भेंडी ही ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी भेंडी ही खूपच चांगली आहे. भेंडी जर का त्यांनी भाजी करून जरी खाल्ली तरी चांगलं आहे. किंवा भेंडी उभी आडवी चिरायची आणि चिरून ती रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजू घालायची, आणि सकाळी उठून जर का ते भेंडीचं पाणी जर पित आहे तर मधुमेहामध्ये चांगला आराम पडतो. भेंडी ही पचायला जड आहे, म्हणून ज्यांना गॅस, वायू, पोटात वायू होणं किंवा अपचनाचा त्रास आहे त्यांनी शक्यतो भेंडी खाऊ नये. भेंडी ही धातुविकारावर सुद्धा खूपच गुणकारी आहे. चांगलं व्यवस्थित हलवायचं, सगळीकडून भाजायची त्याला. तर हे लहान लहान पक्षी आहेत बघा, आता त्यांचं अजून डोळं उघडलेलं नाही. मी जर थोडासा धक्का जरी लावला त्यांना तर त्यांना वाटते त्यांची आई आली आणि त्यांना चारा देते. बघा किती मस्त आहेत ही. आपल्या झाडावर आहेत चिकूच्या. ह्यांना आपल्याला काय चारता येत नाही, कारण की ह्यांचं काय खाद्य आहे हे फक्त त्यांच्या आईला माहीत असतं. मी फक्त दररोज ह्यांना बघून आनंद घेतो.
भेंडीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीतर ते चिकट चिकट होती, तेलच थोडं जास्त वापरायचं. पाणी टाकायचं नाही भेंडीमध्ये, चिकट होती नाही जर. मस्तपैकी खमंग असं वास यायला लागलेला आहे भेंडीला. कमी जाळावरच हे करायचं, झाकून ठेवायचं नाही. जाळा पण बाहेर वाढलाय भेंडीची, जेपर्यंत हलवतच राहायचं. हा, अजून 3 ते 4 मिनिटं भेंडी शिजायला लागतील. आता आपलं ही शिल्लक राहिलेलं कूट आहे, ते भेंडी शिजल्यानंतर टाकायचं आणि हलवून परत भेंडी खाली काढायची. म्हणजे आपली भेंडी एकदम जी चिकचिक जी होती का लाळकट, ती लाळकट होणार नाही, कोरडी फडफडीत भेंडी राहणार आपली, आणि खायला पण एकदम चव चांगली लागणार कुटाची. आणि हे कूट शिल्लक राहिलेलं लगे भेंडी बरोबर टाकलं तर कूट करपून जातं, त्याच्यामुळं आपण नंतर टाकलंय. तर आता ही भेंडी झाली आपली. तर मित्रांनो, आपली मस्तपैकी अशी भेंडी तयार झालेली आहे, एकदम खमंग असा वास पण येतो हिला. तर तुम्ही जरूर बनवून बघा, तुम्हाला माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.